सांगितलं आजची जी परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये आहे त्या संपूर्ण वातावरण मराठा आरक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक गावोगावी त्या ठिकाणी साखळी उपोषण त्या ठिकाणी चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यभर हे चालू आहे आणि म्हणून जर आपल्याला राष्ट्रीय मागास आयोग नॅशनल बॅकवर्ड कमिशन त्याच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर काही जे काही पूर्वीचे आपला जवळजवळ संपूर्ण मराठा समाज हा शेती व्यवसाय करत असतो आणि शेती करत असताना जवळजवळ 80% मराठा समाजाचे शेतकरी हे अल्पभूधारक आहे. आज जर आपण बघितलं तर सगळ्या शेती ही डिपेंडंट आहे निसर्गावरती. अवकाळी पाऊस येतो, बाजारभाव मिळत नाही, त्यानंतर मुलांचे शिक्षण करायचे, त्यानंतर नोकऱ्या कॉम्पिटिशनमध्ये करायच्या आणि म्हणून प्रत्येक घर हे होरपळलेलं आहे आणि म्हणून आपण याकरता जर केंद्र शासनाने जर आपलं एक स्पेशल अधिवेशन या ठिकाणी जर बोलवलं आणि त्या माध्यमातून अशा इतर राज्यातील अशा वर्गाच्या जर चर्चा झाल्या अशा शेतकरी वर्गाच्या इतरही राज्यामध्ये हरियाणा असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, या संदर्भामध्ये अशी काहीतरी चर्चा करून चांगला निर्णय जर या वर्गाकरता घेता आला तर निश्चित केंद्राच्या दृष्टीने सगळ्यांना न्याय दिल्यासारखं त्या ठिकाणी होईल. अशा प्रकारची मागणी त्यांना केली की स्पेशल अधिवेशन त्या ठिकाणी घ्यावं. मात्र राजीनामा देऊ केला होता मुख्यमंत्र्यांकडे, मात्र तुम्ही इकडे राजीनामा दिला नाही लोकसभा अध्यक्षांकडे. खरं तर राजीनामा देणं तर खरी मराठी समाजाच्या लोकांची जी भावना आहे ती आपल्या मुख्य नेत्यापर्यंत आपल्या पक्षीय नेत्यापर्यंत पोचवणं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोचवणं आणि त्यांचा आदर म्हणून हा आपण आज त्या ठिकाणी देतोय अशा प्रकारची भावना त्यामध्ये होती. त्यांचं मत पडलं की निश्चित आम्ही या संदर्भामध्ये सकारात्मकपणे विचार करू आणि बोलू असं त्यांनी. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.